स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। देवयानीची तब्येत कशी असेल कोणास ठाऊक, फोन करून विचारावं का? नाही नको, उलट आणखी काही निराळे अर्थ लागतील। मला भेटून निघाले विचारी धीटपणाचा मुखवटा घालून, पण सैरभैर झाली होती, डोळ्यातच दिसत होतं तिच्या। लक्ष नसेल चालताना कोण जाणे काय काय विचार करत होती। देवी, आय एम रिअली सॉरी, सॉरी फॉर मेनी थिंग्स। नाही तुझ्या भावनांना न्याय देऊ शकलो, उलट दुखावून ठेवलं तुला। माझ्यावर खूप जीव लावणारी छान हसरी हुशार मैत्रीण घालून तर नाही ना बसलो मी। देवी लवकर बरी हो, लवकर बरी होतो। सानिका जरा फोन घे ना। अरे तूच घे, तुझाच असेल। नाही नको, तूच घे, गुप्ताचा असेल कदाचित। घे आणि त्याला सांग की मी घरी नाहीये म्हणून। का सांगितलंय तेवढं कर। हॅलो, हॅलो भाभी, मी गुप्ता बात कर रहा हूँ। हाँ कहिए। अविनाश है घर में? नहीं वो बाहर गए हैं। कब आएगा? रात को। अच्छा, उसको कह देना मेरा फोन आया था। हाँ हाँ मैं कह दूंगी। अच्छा, गुप्ताचाच होता ना? हो। काय बोलला? नाही, त्यांचा फोन होता असं तुला सांग एवढंच सांगितलं त्यांनी। ठीक आहे। अभी तू घरात नाही असं का सांगायला सांगितलं? तू अवॉइड करतोयस ना? अवॉइड वगैरे नाही ग, एक छोटासा इश्यू झाला। म्हणजे आमच्या कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेला एक लॉट जो नेमका फॉल्टी होता, तुझ्या गुप्ताकडे डिलिव्हर झाला। हा मग? त्याने तो सगळं रिजेक्ट केलाय, आता त्याला पैसे हवेत परत। अरे मग देऊन टाका ना त्याचे पैसे। अरे असं फॉल्टी प्रोडक्ट कसं काय तुम्ही डिलिव्हर केलं? एवढा काय मेजर इश्यू नाहीये ग, हा गुप्ता तो इश्यू बनवतोय। त्याने जर खरंच ऑर्डर कॅन्सल केली ना तर माझं प्रमोशन कॅन्सल होईल। अवी, प्रमोशनचा प्रश्न होता तर तू जास्त लक्ष नको का द्यायला? मला कळतंय काय करायचं ते, मी बघतो। आता फक्त काही दिवस तू मला सांभाळून घे, त्याचा पुन्हा फोन आला ना तर सांग की मी घरी नाहीये। ऑलराईट।
सलीलच आहे ना तू? हो. मग त्याची मुलगी कोण होती? अरे त्याची कलिग असेल कदाचित. चल मी निघते. बर कलिग. कशी आहेस आता? बरी. आय एम सॉरी. अग खूप मूर्खासारखं वागले ना मी. मला खूप गिल्टी वाटतंय ग, कारण माझ्या या वेडेपणामुळे तुम्हाला सगळ्यांना. देवी तुला एक गोष्ट सांगू, आयुष्यात कधी ना कधी प्रत्येक माणूस असा वेडेपणा करत असतो. त्यासाठी एवढं गिल्टी वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. इट्स ओके. अवंतिका, नाही ते स्वप्न पाहिलं आणि बोलूनही बसले. खरं सांगू, बोललीस ते बरं केलंस, नाहीतर मग मनात साचून राहतो उगीचच. मनातपेक्षा भ्रमात राहिले असते मी, पण त्यानिमित्ताने दोन माणसं आणखी जवळची झालीत माझ्या. तुझं मन किती मोठं आहे ते कळलं. शशांक दादा आणि तू स्वतःच्या सुखाचा न विचार करता माझ्यासाठी जे काही करायला निघालात ते. देवी अग, आमच्या जागी दुसरं कोणीही असतं ना तरी हेच केलं असतं. नाही अवंतिका, खरंच मैत्रीण म्हणून माझी आणि बायको म्हणून शशांक दादाची निवड अजिबात चुकली नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. एनिवे देवी, मी तुझ्यासाठी आय मीन टू से, डू यू वॉन्ट मी टू टॉक टू सौरभ अबाउट? नाही नको, मला तो विषय पुन्हा नकोय. मला नाही विचार करायचा आहे पुन्हा एकदा. माझ्यासाठी फक्त एवढंच कर, माही अण्णांशी बोलून घे, म्हणजे जो काही गैरसमज आहे तो दूर कर, सगळं क्लिअर होऊन जाऊ दे. मी बोलते त्यांच्याशी. बट यू टेक गुड केअर ऑफ युअर सेल्फ. अजिबात तडतड करू नकोस आणि विचारही करू नकोस. जस्ट रिलॅक्स. ओके, प्रॉमिस. भेटलीस देवयानीला? हो भेटली. अवंतिका, मधल्या काळात इतक्या भयंकर विचित्र गोष्टी घडल्यात ना की नाही. आतापर्यंत अशा बऱ्याच विचित्र गोष्टी या घरात घडलेल्या आहेत, पण मला वाटतं आमचंही थोडंसं चुकलंच. हो ना, चुकलंच. म्हणजे रिचाच्या स्वभावात बदल झाला आहे, तिला पश्चाताप झाला, यावर आम्ही विश्वास ठेवला आणि तिला घरात येऊ दिलं, राहू दिलं, त्याचाच तिनं गैरफायदा घेतला. मध्यंतरी आर्यच्या बाबतीत जे काही तिनं केलं ना, तेव्हापासून तर ती पूर्ण मनातून उतरून गेली. काही माणसं आयुष्यात कधी बदलत नाहीत हे खरं आहे. आम्ही फक्त शशांकच्या सुखाचा विचार करत होतो, त्यांना आनंदात मजेत राहावं एवढंच आमच्या मनात होतं. माई, मी जर या घरामध्ये
अगं आलीस तर आवडेलच. अवंतिका, तू प्रथम जेव्हा या घरात आलीस ना तेव्हापासून पाहते मी किती शांत स्वभाव आहे तुझा. अगं, देवयानीच्या सुखासाठी जी मुलगी आपल्या सुखाचा त्याग करू शकते अशा मुलीला घरात सून म्हणून न घेण्याचा वेडेपणा आम्ही कसा करू. कालच मी हिच्याशी बोलत होतो. तुझ्या वागण्या बोलण्यात तुझे संस्कार दिसतात, तुझं मोकळं मन कळतं. आम्हाला दोघांना आतून मनातून कुठेतरी वाटतंय की तू जर या घरात आलीस तर या घराची सुखशांती परत येईल. अण्णा, माई, मला तुम्हा दोघांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. हॅलो 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 रीमा, मी आई बोलते. हे बघ, तुला मी फोन केलेला कदाचित आवडला नसेल, पण काय माझाही नाईलाज होता. तुझ्या आईचा काल फोन आला होता. तुझे वडील काही दिवसांसाठी बाहेरगावी गेलेत आणि ती घरी येते राहायला. कुठे? आपल्या घरी. हे बघ, आपल्या घरात जे काही प्रॉब्लेम्स चाललेत ना ते त्यांच्यापर्यंत पोहोचावेत असं खरंच नाही ग मला वाटत. तुलाही जर खरंच तसंच वाटत असेल तर तुला घरी राहायला यायला हवं, निदान 2-4 दिवसांसाठी तरी नक्की. हे बघ, मला कुठल्याही प्रकारे बळजबरी करायची नाही आहे. तुझा तू काय तो निर्णय घे आणि मला कळव. ठेवते फोन. आई कशाला येते घरी राहायला? सगळा गोंधळ होईल पुन्हा. आता मला घरी जावंच लागेल. एका अर्थी जे काही होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. मला तर विश्वासच बसत नव्हता. अगं, माई आणि अण्णा चक्क तिच्याशी लग्नाबद्दल बोलत होते आणि ती पण असं काही नाही करत. मला तुझं इलॅबोरेट डिस्क्रिप्शन ऐकायचं नाहीये. तुला काय वाटतं मी हे सगळं एन्जॉय करते? अगं, पण मग मी तरी काय करणार? जे काय घडलंय ते मी तुला सांगते. सगळ्यावरती मी काय ऍक्शन घेऊ मला डिसाइड करायला पाहिजे. तिच्या हे बघ, एकदम तडकाफडकी काही निर्णय घेऊ नकोस. ओके, नाही घेणार. मी वाट बघीन की मला शशांक आणि अवंतिकाच्या लग्नाची पत्रिका कधी मिळते. ओके. लग्न करतायत ना, करा लग्न. असा आहेर करीन ना आयुष्यभर लक्षात ठेवतील. देवयानी बरी आहे ना आता? हो, कालच फोन केला होता मी तिला. तुमचा नकार मनाला देईन लावून घेतलेला तिने. लावून घेतला तरी मी काय करू शकतो? बट शी इज अ सेन्सिबल गर्ल, आय थिंक शी मस्ट हॅव टेकन इट वेल. मग तुमचा चेहरा का असा उतरलेला?
तेथे मन लागत नाही. आपण जाऊया का कोल्हापूरला परत? मला नाही राहायचं इथे. आमच्याही मनात तेच चाललंय बरेच दिवस. आपण जाऊया आपल्या ठिकाणी. अभिचं काय? नाही, अभिशी बोलून घेऊ ना सविस्तर. आशुलाही विचारायला लागेल. तुम्हाला काय वाटतंय आशु? कशाबद्दल? सौरभ आणि आम्ही कोल्हापूरला जायचं म्हणतोय. खूप झालं आता इथे राहणं. जुना जखमा नुसत्या उकळून येतात. त्यापेक्षा आपल्या ठिकाणी गेलेलं बरं. तुमचं काय म्हणणं आहे? वेल, जर का अभिची हरकत नसेल तर आय रिअली डोंट माइंड. अभिशी सविस्तर बोलून घ्या सौरभ. जरी निघायचं झालं तरी असं तडका फडकी नाहीच जात आहे ना. सगळा पसारा आवरावा लागेल, कंपनीचं काय करायचं ते ठरवावं लागेल. पण जायचं ठरवलंच तर एक गोष्ट नक्की, आर्यला बरोबर घेऊन जायचं. काय झालं? भेटलीस देवी आणि काय म्हणाल? ती म्हणाली तिच्या मनात आता काही नाही. गुड. अवंतिका, एक वादळ आलं होतं ते आता सरलं. तुझ्या लक्षात येतंय का, आता आपल्या लग्नाला कुणाचाही विरोध नाही. तर मग सांगू, परवा रिचा आली होती, ती म्हणाली की मी समजावून सांगेन तुला. काय रिचा असं म्हणाल? पण पण मीन काय, प्लीज प्लीज, आता मला आणखी विचार करायचा नाही. गेल्या महिन्यावर आपण किती संकटातनं गेलोय, आता बास प्लीज. आता आय वॉन्ट यू इन माय लाईफ. हाय जुई, कशी आहेस? मी जुईशी थोडा वेळ गप्पा मारणार आहे. हा ओके, चालो. मला एक गोष्ट सांग की परीक्षा कधी आहे तुझी? आमच्या शेजारी एक मुलगा राहतो ना अतुल, त्याची परीक्षा सुरू झाली कालपासून. हाउ अबाउट यू? इट्स अ व्हेरी नाइस ड्रेस यू आर वेअरिंग, यू आर व्हेरी स्मार्ट एंड द क्लिप, आई लाइक दिस वे. प्लीज वर तिकडचं तिकडचं बोलू नकोस. मला माहिती आहे तुला काय बोलायचं ते, तू प्लीज मला बटरिंग करू नकोस. सुई, तसं काय नाहीये बर का. प्लीज, तुला काय वाटतं असं गुलू गुलू बोलून तू माझी मामा बनू शकशील? नो वे, आय नेव्हर लेट दिस हॅपन, आय नेव्हर लेट यू बी माय मदर. जुई, मी तुला आधी, प्लीज, डू यू रिअली केअर फॉर मी? ऑफकोर्स आय डू, ऑफकोर्स. देन डू वन थिंग फॉर मी, कॅन यू? येस आय विल, 40 मिनिट्स. तू माझ्या डॅडच्या आयुष्यातून निघून जा. प्लीज, त्याच्याकडे जॉबही करू नकोस. डॅडने जर तुझ्याशी लग्न केलं ना तर आय नेव्हर स्पीक टू हिम अँड आय स्टार्ट हेटिंग हिम टू. यू नो व्हाय? बिकॉज ऑफ यू. रिमेंबर दिस, बिकॉज ऑफ यू. Because of you.